जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण गोरेगाव मुंबई येथील रहिवासी आहेत. आज पहाटे 4 सुमारास हा भीषण अपघात झाला. गोरेगाव मुंबई येथील बाजी प्रभू वादक ग्रुप पिंपरी पुणे येथे कार्यक्रमाकरिता शुक्रवारी गेला होता. जवळपास 45 ते 46 जण या ग्रुपमध्ये होते. शनिवारी रात्री 1 सुमारास पिंपरी येथून परत मुंबईकडे जाण्यासाठी बस क्रमांक MH02ER8082 मधून निघाले होते. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोलीत उतरताना घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली. या अपघातात बसचे अक्षरशः तुकडे झाले. या अपघातात बसमधील दीपक सावंत वय वर्ष 18 गोरेगाव, यश सुभाष यादव वीर कमलेश मांडवकर वय वर्ष 6, वैभवी साबळे वय वर्ष 15, स्वप्नील श्रीधर धुमाळ वय वर्ष 16, सतीश श्रीधर धुमाळ वय वर्ष 25, मनीष राठोड वय वर्ष 25, कृतिक लोहित वय वर्ष 16, राहुल गोठण वय वर्ष 17, हर्षदा परदेशी वय वर्ष 19, अभय विजय साबळे वय वर्ष 20, तसेच एक अनोळखी तरुण चा मृत्यू झाला आहे. तर आशिष विजय गुरव वय वर्ष 19 दहिसर मुंबई, यश अनंत सकपाळ वय वर्ष 17 गोरेगाव मुंबई, जयेश तुकाराम नरळकर वय वर्ष 24 कांदिवली, वृषभ रवींद्र कोरमे वय वर्ष 14 गोरेगाव, रुचिका सुनील डुमणे वय वर्ष 17 गोरेगाव, आशिष विजय गुरव वय वर्ष 19 दहिसर, ओमकार जितेंद्र पवार वय वर्ष 25 खोपोली, संकेत चौधरी वय वर्ष 40 गोरेगाव, रोशन शेलार वय वर्ष 35 मुंबई, विशाल अशोक विश्वकर्मा वय वर्ष 23 गोरेगाव, निखिल संजय पारकर वय वर्ष 18 मुंबई, युसुफ मुनीर खान वय वर्ष 13 मुंबई, कोमल बाळकृष्ण चिले वय वर्ष 15 सांताक्रूज, अभिजित दत्तात्रय जोशी वय वर्ष 20 गोरेगाव, मोहक दिलीप सालक वय वर्ष 18 मुंबई, दीपक विश्वकर्मा वय वर्ष 20 गोरेगाव, सुरेश बाळाराम अरोमुक्कम वय वर्ष 18 गोरेगाव हे सध्या कामोठे येथील MGM रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. तसेच नम्रत रघुनाथ गावणूक वय वर्ष 18 गोरेगाव, चंद्रकांत महादेव गुडेकर वय वर्ष 29 गोरेगाव, तुषार चंद्रकांत गावडे वय वर्ष 22 गोरेगाव, हर्ष अर्जुन फाळके वय वर्ष 19 विरार, महेश हिरामण म्हात्रे वय वर्ष 20 गोरेगाव, लवकुश रणजित कुमार प्रजापती वय वर्ष 16 गोरेगाव, शुभम सुभाष गुडेकर वय वर्ष 22 गोरेगाव, ओम मनीष कदम वय वर्ष 18 गोरेगाव, मुसेप मोईन खान वय वर्ष 21 गोरेगाव यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे खोपोली येथील जाकोटिया रुग्णालय सनी ओमप्रकाश राघव वय वर्ष 21 खोपोली येथे उपचार घेत आहे. या अपघाताची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा, अपघातग्रस्त मदत पथक, RBI देवदूत पथक, बोरगाव वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत रोपवेच्या सहाय्याने दरीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देताना जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानंतर कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर तसेच जखमींचे नातेवाईक उपस्थित होते. तसेच अपघातानंतर तातडीने मदत कार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि IRB टीम मधील तरुणांशी चर्चा केली व या संकट समयी मदत कार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना PMNRF मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. खाजगी बस घाटामध्ये पडून दुर्घटनाग्रस्त झाली, त्यामध्ये 42 प्रवासी होते. 12 डेथ आहेत, 1 बॉडी मिसिंग आहे आणि जवळपास 28 लोक जखमी आहेत. मी जवळपास सगळ्या जखमींना पाहून आलेलो आहे. 5 त्याच्यामध्ये क्रिटिकल आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की या सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे जे काही उपाय, चांगल्यात चांगले उपाय करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचे उपचार देखील त्यांच्यावर सुरू आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मृतांना, मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल. त्यांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारचा देखील निर्णय शासनाने घेतलेला आहे. या दुःखद दुर्दैवी घटनेची दखल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील घेतली. त्यांनी देखील संवेदना कळवल्यात. मला देखील त्यांनी फोन केला होता. आणि जे 12 मृत झाले त्यांच्या देखील नातेवाईकांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्याचे जे काही पुढची जी प्रक्रिया करण्याच्या तात्काळ सूचना दिलेल्या आहेत आणि आता उपचार घेत आहेत. त्यांच्यावर देखील चांगले उपचार करण्याच्या सूचना मी डॉक्टरांशी बोललो. डॉक्टर लहान मुलं, तरुण मुलं होती. झांज पथकामध्ये काम करणारे लोक होते. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. नाही, यासाठी आज आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवर पूर्वी होणारे अपघात आणि आता होणारे अपघात याची आकडेवारी जर पाहिली आपण त्याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. दुर्दैवाने काही अपघात होतात, त्याची कारणमीमांसा वेगवेगळी असते, परंतु अपघात होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आहे हे आपण घेतल्यामुळे अपघातांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अपघात झाला QRV आपल्या त्या क्विक रिस्पॉन्स व्हेकल देखील आपण ठेवलेले आहेत. युद्ध पातळीवर त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे यासाठी जे जे काही करायचं ते नक्की या ठिकाणी केलं जाईल. मी आत्ताच आमच्या MSRDCच्या मोपलवार यांना देखील काही सूचना दिलेल्या आहेत.